ऑटोरिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीच्या वतीनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 9 जुलैपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षा चालक या बेमुदत संपामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावेत, परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, हकीम कमिटीच्या सूत्रानुसार रिक्षाची 3 वर्ष रखडलेली भाडेवाढ करण्यात यावी, रिक्षा इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करण्यात यावेत, यासह इतर विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांची 30 जूनपर्यंत चर्चा करावी अशी मागणी यापूर्वी केली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांशी कोणतीही चर्चा न केल्याने हा संप करण्यात येणार असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली आहे. आज या ठिकाणी आम्ही रिक्षा संपाबाबत पत्रकार परिषद घेत आहोत. आमचं म्हणणं असं आहे की 9 जुलैपासून महाराष्ट्रामधील जवळजवळ 20 लाख रिक्षा चालक मालक संपवले जाणार आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील जवळजवळ 1.5 लाखापेक्षा अधिक रिक्षा चालक मालक हे संपामध्ये सहभागी होणार आहेत. आम्ही मुंबईमध्ये शशांकराव यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेऊन महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती की 30 तारखेपर्यंत महाराष्ट्र सरकारने आमचे प्रश्न सोडवावे, परंतु आणि याबद्दल आम्ही मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि संबंधित सर्व अधिकारी यांना निवेदन देखील दिलेलं आहे, परंतु 30 तारखेपर्यंत आमचे कुठलेही प्रश्न सोडले गेले नाही आणि आमच्याशी चर्चा देखील झाली नाही. यामुळं महाराष्ट्रामध्ये आता हा संप अटळ आहे आणि सरकारने आमच्यावर संप हा लादलेला आहे. आम्ही संप व्हावा अशी आमची मनापासून इच्छा नाही, परंतु सरकार आमचे प्रश्न सोडणार नसेल तर मग मात्र हा संप अटळ आहे. महाराष्ट्रामध्ये परवानगीचं एक सूत्र आहे, केंद्र सरकारची समिती आहे, ती समिती असं सांगते की 1 लाखाच्या लोकसंख्येमध्ये 800 परवाने असले पाहिजे. आज पुण्याची लोकसंख्या आणि पिंपरी चिंचवडची लोकसंख्या आपण पाहिली तर त्या लोकसंख्येच्या 2x रिक्षा परवाने झाले आहेत आणि त्यामुळं रस्ते कमी पडत आहेत, रिक्षावाल्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे अशी अवस्था एका बाजूला आपल्याला दिसते. दुसऱ्या बाजूला रिक्षा चालकांच्या सुरक्षेसाठी त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, त्यांना प्रॉव्हिडंट फंड ESI मिळावं म्हणून कल्याणकारी महामंडळ गठीत करावं अशी आमची गेल्या 1 वर्षाची मागणी आहे. याच्याबद्दल पूर्वीच्या सरकारने घोषणा केली, आत्ताच्या सरकारने अर्थसंकल्पामध्ये 5 कोटीचं हेड ओपन केलं, परंतु आत्तापर्यंत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी झाली नाही. ती अंमलबजावणी व्हावी. इन्शुरन्स जर का आपण पाहिला असेल तर आज भरमसाठ इन्शुरन्स वाढलेला आहे. आज फोर व्हीलर गाड्या आणि इतर जे मोठ्या गाड्या आहेत त्याच्या तुलनेमध्ये रिक्षावाल्यांना इन्शुरन्स द्यावा लागतो. आज 8 ते 9 हजार रुपये इन्शुरन्स आम्ही भरतो, त्या तुलनेमध्ये अपघात मात्र 0 आहे. आणि ओला उबेर ह्या ज्या मोठ्या मोठ्या भांडवलदार कंपन्या आहेत तर त्या मोठं भांडवल घेऊन सगळ्या आज आमच्यावरती अतिक्रमण करत आहेत, आमचा व्यवसाय हिरावून घेत आहेत आणि बेकायदेशीर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्व गोष्टीच्या प्रश्नासाठी आम्ही सरकारकडे अनेक वेळा मागणी करून आमचे प्रश्न सुटले नाहीत. त्याच्यामुळं 9 तारखेचा हा संप आम्ही जाहीर केला आहे आणि आता चर्चेची वेळ संपून गेले त्यामुळं हा संप अटळ आहे. पुणे पिंपरींचो शहरामध्ये हा संप होणार, संबंध महाराष्ट्रभरामध्ये हा संप होणार आणि आता सरकारला आम्ही आमची ताकद दाखवू. विद्यार्थी वाहतुकीचे आमचे बाप्पू भावे त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील या संपामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक आणि सर्वच या संपामध्ये सहभागी.